या भागात आपलं स्वागत शनिवार पेठेतील शिवगंगा संकुलच्या टेरेसवर रात्री उशिरापर्यंत दारू पार्ट्या करून गोंधळ घातला जातो या विरोधात विचारणा केल्यावर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून मारहाण झाली तर धमकी देण्याचे प्रकार होतायत राजेश क्षीरसागर यांच्याकडून आपल्या कुटुंबाचा घातपात होण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांनी क्षीरसागर कुटुंबियांवर कारवाई करावी अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा राजेंद्र वरपे आणि कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत दिला वरपे यांच्या आरोपामुळे पुन्हा एकदा क्षीरसागर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत कोल्हापुरातील शनिवारपेठेत शिवगंगा संकुलात तीस ते पस्तीस फ्लॅट धारक राहतात या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अन्य तीन कुटुंबांचे फ्लॅट आहेत त्यापैकी राजेंद्र वरपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले इमारतीच्या टेरेसवर राजेश क्षीरसागर आणि त्यांचे कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करतात शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमाराला टेरेसवरील गोंगाटामुळे राजेंद्र वर्पे यांनी विचारणा केली त्यावेळी काही अनोळखी व्यक्ती कामगार आणि केटरिंगचं काम करणाऱ्यांनी वर्पे यांना प्रत्युत्तर दिलं त्यानंतर वर्पे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गेले पण पोलिसांनी त्यांना घरी पाठवलं मात्र पोलिसात तक्रार देण्यासाठी गेल्याचा राग धरून माजी आमदार राजेश क्षीरसागर ऋतुराज क्षीरसागर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वर्पे यांचा मुलगा शौर्य मुलगी सिद्धी यांच्यासह संपूर्ण वरपे कुटुंबियांना शिबिगाळ करून मारहाण केली स्वतः क्षीरसागर यांनी मुलाला मारहाण करून कार्यकर्त्यांना दिल्याचा आरोप केला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालाय मात्र तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही तक्रार अर्ज द्या त्यानंतर गुन्हा दाखल करतो असं पोलिसांनी सांगितलं दुसरीकडे आपण राहता फ्लॅट सोडून जावं यासाठी क्षीरसागर कुटुंबीय जाणून बुजून आपल्या कुटुंबाला टार्गेट करत असल्याचा आरोप सिद्धी वरपे हिनं केलाय पण रविवारी त्यांचे कार्यकर्ते आले माझ्या घरी बाबा आणि भाऊ नसताना त्यांनी आमच्या घरातले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि मी जेव्हा त्यांचं रेकॉर्डिंग करून घेताना बबन गवळी नावाचा एक कार्यकर्ता होता त्याने माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला आणि हात पकडून तो खेचण्याचा प्रयत्न केला हे सर्व हे सर्व फुटेज तयार आहेत आणि त्यांनी बायकासुद्धा बोलवल्या होत्या त्या मला आणि माझ्या आईला धमक्या देत होत्या तू घरातून बाहेर येस तुला दाखवतोस अशा त्यांच्या धमक्या चालू होत्या त्याच्यानंतर पोलिसांनी आम्हाला सांगितले स्थिती बघून की तुम्ही इथून तुमच्या घरातून निघून जा क्षीरसागर यांच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते त्यामुळे आमच्या जीविताला धोका असल्याचं राजेंद्र वर्पे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं तर पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या रवी इंगवले यांनी आपण वर्पे कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे असल्याचं सांगितलं दादागिरी करणाऱ्या क्षीरसागर यांच्या टोळक्याविरोधात दोन हात करण्याची आपली तयारी आहे हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं नाही तर राज्य पातळीवरील तपास यंत्रणेकडे दाद मागणार असल्याचं ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला राजेंद्र वर्पे सिद्धी वर्पे शौर्य वर्पे माजी नगरसेवक धनंजय सावंत उपस्थित होते